जायकवाडी आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण, हे मातीचं धरण ओसंडून वाहतं आहे. या धरणाचे आपत्कालीन 9 दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत. आपण हे दृश्य पाहतो आहोत गोदावरी नदीचं, आणि समोर जर आपण पाहिलं तर जायकवाडी धरण आपल्याला पाहायला मिळतं आहे, आणि त्याचे 27 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत 4 फुटानं. 9 दरवाजे आपत्कालीन आहेत, ते देखील 4 फुटाने उघडण्यात आले आहेत, आणि त्यामुळे गोदावरीच्या नदीपात्रामध्ये सध्या 1,13,000 क्युसेक्स एवढा विसर्ग होतो आहे, आणि हा 1,50,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे पैठण शहरातील जे सखल भागातील लोक आहेत, जे नदीकाठी राहतात, त्यातल्या 650 कुटुंबाला स्थलांतरित करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यांची शहरातील 5 मंगल कार्यालयामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. आत्ता आपण हे दृश्य पाहतो आहोत. कधी काळी कोरडी थाक पडलेली गोदावरी आता दुथडी भरून वाहती आहे, आणि याचं असं रूप 2006 नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे. या पाण्याचा एवढा विसर्ग आहे की लाटांचा आवाज देखील इथे तुम्हाला ऐकायला मिळेल, जेणेकरून किती मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग होतो आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल. हा लाटांचा आवाज पहा. आणि आत्ता आपण पाहिलं तर पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावरती विसर्ग गेल्या काही वर्षामध्ये होतो आहे. हा मी जिथं उभा आहे तो आहे मोक्ष घाट. इथल्या दशक्रिया विधी देखील बंद करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनानं घेतला आहे, ज्यामुळे या आता पुढील सूचना येईपर्यंत कुठल्याही प्रकारच्या दशक्रिया विधी या ठिकाणी करण्यात येऊ नयेत अशा प्रकारच्या सूचना देखील महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. आता याबरोबरच नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठी कोणीही जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत, आणि हा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता असल्याचं देखील प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आत्ता 1,13,000 क्युसेक एवढा विसर्ग होतो आहे, हा पुढे 1,50,000 एवढा करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा प्रकारच्या सूचना, अशा प्रकारची विनंती ABP माझा देखील सर्व इथल्या नदीकाठच्या प्रेक्षकांना करत आहे. कॅमेरामन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.